नमस्कार, मी भगवान शेल्टे। सीआरझेड बाबतच्या या विशेष चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। सीआरझेडचे कायदे जरी संपूर्ण देशासाठी असले तरी विशेषतः मुंबई आणि कोकण या प्रांतांसाठी या प्रांतांना लक्ष्य करून हे कायदे बनवले जातात। काल सिंधुदुर्गामध्ये जी ऑनलाईन जनसुनावणी झाली त्यावरून एकंदरीत सगळा प्रकार उघड झाला आहे। इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी अनेक तांत्रिक कारण दाखवून जनसुनावणी खऱ्या अर्थाने उधळून लावली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आधार फाउंडेशनचे संस्थापक तसेच सीआरझेड जिल्हा समन्वय समितीचे नंदन वेंगुलेकर सर, नमस्कार। तसेच या अजून या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉक्टर राजेंद्र पातर्फेकर सर, नमस्कार। सर्वप्रथम मी नंदन सर तुम्हाला विचारतोय, सर्वप्रथम 1981 मध्ये इंदिरा गांधींनी म्हणजे किनाऱ्यांच्या लगत बांधकामांना बंदी करण्याचं राज्यांना आवाहन केलं होतं। त्यानंतर 91 मध्ये कायदा झाला, त्या कायद्यामध्ये पुन्हा 2011 मध्ये बदल करण्यात आला, त्यानंतर पुन्हा 2018 मध्ये अमेंडमेंट केले, नवीन आता ही नियमावली। या संबंध सीआरझेड बाबतच्या या कायद्याबद्दल थोडं सविस्तर आमच्या दर्शकांना कळू दे। नक्कीच, स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी मॅडम यांचे फार उपकार आहेत की समुद्र किनारी किनारपट्टीवर राहणारे जे मच्छीमार समाज आहेत आणि इतर समाजाचे सुद्धा नागरिक आहेत त्या नागरिकांचं संरक्षण व्हावं आणि सागरी किनारपट्ट्यावरील जे वन्य मँग्रोव्ज वगैरे इतर जे आपले कांदळवन वगैरे जी वनक्षेत्र आहेत आणि तिकडचे असलेले पारंपरिक व्यवसाय ह्या सगळ्यांना संरक्षण राहावं यासाठीच 1986 साली तो कायदा केलेला होता। आणि 1986 नंतर 1991 पर्यंत त्याचा तो अभ्यास चालू होता, नंतर लोकसभेमध्ये त्याला मंजुरी मिळाली, राष्ट्रपतींनी त्यावेळेला त्याला मंजुरी दिली आणि 1991 मध्ये पहिल्यांदा देशामध्ये आपला हा सीआरझेड कायदा सुरू झाला। 1991 पासून 2011 पर्यंत जवळपास 20 वर्षांमध्ये बराच काळ त्यामध्ये गेला। काँग्रेस राजवटीमध्ये समुद्र किनारी असलेली जवळपास 10 पेक्षा जास्त जी आपली वेगवेगळी राज्य आहेत त्या राज्यामध्ये राहणारे किनारपट्टीवरची जवळपास 15 ते 20 कोटी नागरिक यांना त्याचा विशेष लाभ झाला। पण नक्कीच काही तरतुदींमुळे सुद्धा आपल्या काही नागरिकांना आपल्या मच्छीमार समाजाला सुद्धा काही त्रास सोसावा लागला। त्यावेळेला मुख्यत्वे बांधकाम परवानगी हा एक मोठा जटिल प्रश्न होता की एखाद्या नागरिकाला एखाद्या कुटुंबाला जर स्वतःचं घर बांधायचं असेल किंवा एखादी खोली वाढवायची असेल तर त्याचे बांधकामाचे अधिकार हे जिल्हा स्तरावर त्यावेळी पण नव्हते आणि त्यासाठी फक्त कागदपत्र आर्किटेक्टकडून तयार करून ती मुंबईमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं ऑफिस मुंबईमध्ये आहे त्या ठिकाणी ती कागदपत्र पाठवणं आणि तिथून ती कागदपत्र नवी दिल्लीच्या मुख्य ऑफिसमध्ये पाठवणं आणि तिथून ज्या वेळेला ती परवानगी मिळायची त्यानंतरच एखादा नागरिक आपलं घर त्याला अधिकृत परवानगी मिळत होती। पण 2011 नंतर 2019 पर्यंत म्हणजे आत्ता जे नवीन एक अमेंडमेंट किंवा नवीन नोटिफिकेशन जे निघालेलं आहे त्यासाठी संपूर्ण देशामध्ये अशा 5च संस्था आहे ज्यामध्ये चेन्नईची एक नॅशनल सेंटर एक आहे तर त्या संस्थेला हे पूर्ण देशाचं एक कामकाज दिलं गेलं आणि त्यांनी 2014 पासून 2018 नोव्हेंबर 2018 पर्यंत हा पूर्ण देशाचा म्हणजे आपल्या किनारपट्टीच्या जवळील जी 11 राज्य आहेत त्याचा सर्वे केला आणि तो सर्वे त्यांनी पूर्ण झाल्यानंतर त्याचा पूर्ण रिपोर्ट हा त्यांनी केंद्र शासनाला पर्यावरण मंत्रालय केंद्रामध्ये त्यांनी तो जमा केला। 2019 जानेवारीमध्ये जमा केल्यानंतर केंद्र शासनाने 1 वर्ष त्याच्यावर अभ्यास केला मंत्रालय आपल्या केंद्र सरकारमध्ये आणि त्याच्यानंतर 22 जानेवारी 2020 हा अधिकृत पर्यावरण मंत्रालयाच्या आपल्या वेबसाईटवरती तो त्यांनी जाहीर केला। आता त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये जी जी गावं जे तालुके राज्य जिल्हे ह्या सीआरझेड कायद्यामध्ये अंतर्भूत आहेत जी येतात प्रत्येक ठिकाणी जनसुनावणी हा प्रकार चालू झाला आणि त्यातूनच आपल्या सिंधुदुर्गामध्ये जानेवारी 2020 अपलोड केल्यानंतर 11 फेब्रुवारी 2020 पहिल्यांदा पर्यावरण सचिव अनिल डिग्गीकर यांच्या आदेशान्वये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम त्यांनी 11 फेब्रुवारीला पेपरमध्ये जाहिरात दिली की 13 मार्चला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची जनसुनावणी लावली गेली। ज्या दिवशी
आपल्याकडे जनसुनावणीचं पब्लिकेशन झालं, जाहिरात त्याची त्याची प्रसिद्धी दिली पेपरमधून, त्याच्या तिसऱ्या दिवशीच आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना प्रत्यक्ष जिल्ह्यातले काही ठराविक लोक एकत्र येऊन आम्ही मॅडमना भेटलो आणि त्यांना आम्ही असं विनंती केली की वेबसाईटवरती जो इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये जे नोटिफिकेशन आहे, जे आराखडे आहेत, त्या संदर्भात इतर राज्यांनी जसं अनुकरण केलं की इतर राज्यामध्ये आपण विचार केला तर जवळचं आपलं गुजरात राज्य आहे आणि पलीकडे आपलं गोवा राज्य आहे, स्थानिक प्रादेशिक भाषेमध्ये त्या त्या पर्यावरण मंत्रालय स्टेट डिपार्टमेंट त्यांनी ते प्रादेशिक भाषेमध्ये कन्वर्ट केलं आणि तो ड्राफ्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे जे बाधित एरिया होता, जे जिल्हे तालुके होते, त्या सगळ्यांना त्यांनी ते डिस्ट्रीब्यूट केलं आणि त्या संदर्भात प्रचार प्रसार माहिती जनजागृती ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी इतर राज्यामध्ये झाल्या. खेद वाटतो आजही की गेले 8-9 महिने एवढा प्रयत्न करून सुद्धा आजपर्यंत, म्हणजे काल सुद्धा जी ई जनसुनावणी बळजबरीने घेण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आणि आजपर्यंत सुद्धा या क्षणापर्यंत अजून मराठीमध्ये आपल्या जिल्हावासियांना काही गेलं नाही, जिल्हावासियांना आजपर्यंत हे मिळालेलं नाहीये. माझा राज्य शासनाला किंवा जिल्हा प्रशासनाला असे प्रश्न आहे किंवा विनंती आहे की मराठी ही आपली महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा असताना 8 महिने तुम्हाला लागतात एखाद्या इंग्रजी नोटिफिकेशनचं भाषांतर करण्यासाठी, ही फार खेदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचा जो एक मराठी विभाग आहे, आपला गव्हर्नमेंटचं वेगळं एक डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे जरी दिलं असतं, किंवा विधी व न्याय विभाग असा सुद्धा एक वेगळा डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे जरी दिलं असतं, हार्डली 8 दिवसामध्ये तो ड्राफ्ट रेडी झाला असता. आणि सिंधुदुर्गच्या बाबतीत विचार केला तर सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना इथं फार कळणं गरजेचं आहे की जिल्ह्यामधील आपले 5 तालुके हे त्याच्यामध्ये मोडतात, ह्या CRZ मध्ये कायद्याच्या अंतर्गत येतात, त्यामध्ये 224 गावं ही त्यामध्ये येतात, शिवाय 1,20,000 कुटुंब एवढी कुटुंब आणि जवळपास 4,25,000 लोकसंख्या एवढी लोक या CRZ कायद्याखाली प्रभावित होतात, जी बाधित म्हणून आज आहे. आमची शासनाला वारंवार विनंती आहे की ज्या चेन्नईच्या संस्थेने हा 4 वर्ष राबून त्यांच्या भाषेत त्यांनी जे काही केलं, त्यांनी इथं यावं, आमच्या प्रत्येक ग्रामस्थाला, आमच्या ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यावं, त्यांच्याशी चर्चा करावी की त्यांनी जो काही रिपोर्ट त्यावेळेला स्पॉट सर्वे केलाय, त्याचा पंचनामा केला, त्याची जी हायटाईड लाईन त्यांनी भरती ओहोटीची जे आरेखन रेखांकन जे त्यांनी केलं, ते नेमकं कशा पद्धतीने केलं, कोणाला विश्वासात घेतलं, कोणाला आरोप होतोय की ही लोक आलीच नाही, सॅटेलाइट पद्धतीने केल्याचा आरोप होतोय, खरं आहे? अगदी 100%. कारण गेल्या 8 महिन्यात आम्ही 224 गावांपैकी साधारण 155 ते 160 गावांमध्ये प्रत्यक्ष आमची जिल्हास्तरीय जी जनजागृती आणि समन्वय समिती आहे, आम्ही फिजिकली आम्ही प्रत्येक गावांमध्ये पोहोचलेलो आहे आणि किनारपट्टीचा तर प्रत्येक एरिया आम्ही तो कव्हर केलाय. एकाही गावातील एकही माणूस असं म्हणत नाही की या सर्वेक्षण केलेल्या संस्थेच्या लोकांना, प्रतिनिधींना किंवा त्यांच्या टीमला आम्ही कुठे बघितलं, कोणाच्याच संपर्कात नाही. तर प्रश्न हाच पडतो की हे आले कधी, गेले कधी, आणि 4 वर्ष नेमका जे सर्वे करत होते ते त्यांनी कोणाचा सर्वे केला? कारण कुठलीही ग्रामपंचायत, ज्यावेळी आम्ही काही झूम मिटिंग आमच्या अरेंज केलेल्या होत्या, तालुकास्तरीय मिटिंग अरेंज केल्या, त्यावेळी एकही सरपंच हे मान्य करत नाहीये की सर्वेक्षण करणारी यंत्रणा आमच्या गावामध्ये पोचली किंवा त्यांनी मार्किंग केलं, त्यांनी आमच्याकडे आमच्या लोकांना विश्वासात घेऊन काही मदत घेतली किंवा मदत दिली, असं कुठलाच प्रकार या कंपनीकडून झालेला नाही. ही फार गंभीर गोष्ट आहे. नक्की सर. होय सर, तुमच्याकडे येतोय सर. CRZ मध्ये वारंवार जे बदल अमेंडमेंट आणले जातात, नक्की काय वाटते, पर्यावरण पूरक आहेत की एका विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी सगळे बदल केले जातात, काय सांगाल? मुळात CRZ ची आता वेंगुर्लेकर जे म्हणाले, त्यामुळे CRZ मुळात जो आला होता तो जो विकासाचा जो नंगा नाच सुरू झाला होता त्याला एक प्रकारे थांबवून पर्यावरणाचं नुकसान टाळण्यासाठी CRZ आलेला होता. त्यामुळे जो आलेला होता तोच मुळात आणखी कडक करण्याची गरज असताना
तो डायल्यूट करत नेणे हे पर्यावरणपूरक असूच शकत नाही. ते पर्यावरणाला भयंकर हानिकारक आणि पर्यावरण म्हणजे आणि एक गोष्ट इथे स्पष्ट केली पाहिजे, पर्यावरण म्हणजे आपण असं समजतो की आपण एक काहीतरी वेगळे आहोत आणि झाडं पक्षी समुद्र आणि हे काहीतरी पर्यावरण आहे, आपण त्या पर्यावरणाचा भाग आहोत. तो आपल्यासाठी आला होता, मानवी जीवन टिकून राहावं, पर्यावरण संतुलित राहावं, पर्यावरण व्यवस्थित राहावं आणि त्यामुळे मानवी जीवन टिकलंय ही वस्तुस्थिती मान्य करून तो आला होता. इंदिरा गांधींसारख्या एका ह्याबाबत जागरूक असलेल्या व्यक्तीने तो आणलेला होता आणि पुढे त्याच्यामध्ये अधिकाधिक तो कडक करत नेणं आवश्यक होतं. म्हणजे मुळात 500 मीटर असलेली जी हाईट एड लाईन पासूनची जी एरिया, ती नंतर आता 50 मीटरवर काहीतरी आलेली आहे. हे जे सगळं करणं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे मानवी संदर्भातले कायदे आहेत. पर्यावरण आणि निसर्गाचा स्वतःचा कायदा आहे, तो कायदा आपण केलेले कायदे पाळण्यासाठी निसर्ग नाही तो धुडकावून लावेल. म्हणून समुद्रात जागोजागी अनेक ठिकाणी घुसत आतमध्ये येत चाललेलं आहे. एक वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही युनोची जी बॉडी आहे त्याच्यामध्ये 1500 सायंटिस्ट जगभरातले काम करतात, त्यांनी 1982 पासून जे वेगवेगळे रिपोर्ट दिले त्यातला जो 98 त्यांचा रिपोर्ट आहे त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की समुद्रात केलेले भराव काढून घ्या म्हणून. का? कारण जे वाढतं जागतिक तापमान आहे त्याच्यामागची कारण विमोस आपल्याला सांगता येईल वेळ असेल तर, त्या जागतिक तापमानामुळे प्रचंड प्रमाणामध्ये बर्फ वितळतोय अंटार्क्टिक वरचा आर्टिक वरचा आणि त्याचा परिणाम एकंदर समुद्राची पातळी वाढण्यावर होत आहे. त्या वाढत्या जागतिक तापमानामुळे अतिवृष्टी होते, महापूर येत आहेत, वादळांचे स्पीड प्रचंड वाढलेले आहेत, त्यामुळे जागोजागी समुद्र आतमध्ये येणार आहे आणि तो जमीन भूभाग गिळंकृत करणार आहे. अशा परिस्थितीत जे केलेले भराव आहे ते काढून घ्या, त्यांचा ऑफिशियल रिपोर्ट आहे. अशा वेळी आपल्या देशात काय झालं तर 1997 साली CRZ मध्ये एक छोटीशी करेक्शन करून बंदर आणि रस्ते बांधण्यासाठी CRZ मध्ये तुम्ही बांधकाम करू शकता अशा प्रकारची सूचना करण्यात आली, ज्या सूचनेमुळे मुंबईचा सिलिंग बांधला गेला. जो सिलिंग अत्यंत अशास्त्रीय आहे त्याचे परिणाम नंतर 26 जुलैला भोगावे लागले. त्या सिलिंगमुळे वर्सोवाच्या ठिकाणी जी ही झालेली आहे, बँद्रा ठिकाणी जी भरती मँग्रोवची कत्तल झालेली आहे किंवा त्या ठिकाणी भरणी केलेली आहे, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा न होऊन मुंबईमध्ये पाणी भरलं आणि तो जो काय हाहाकार उडाला तो सगळ्यांना माहित आहे. ते आता येणाऱ्या काळामध्ये अति जास्त वेगाने होत जाणार आहे. 98 साली दिलेला हा की काढून घ्या, अशावेळी नवीन बांधकामासाठी CRZ मोकळा करत नेणे. आणि दुसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता ते म्हणाले की जी मोडस ऑपरेंडी आहे की प्रादेशिक भाषेमध्ये हे द्यायचं नाही, हा तर जनताद्रोह आहे, हा देशद्रोह आहे. आजकाल राष्ट्रप्रेमाच्या गप्पा केल्या जातात. राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे तिकडची जनता, त्या राष्ट्रातली जनता. त्या जनतेला अंधारात ठेवून अशा प्रकारचे कायदे, अन्यायकारी कायदे रेटणे हा राष्ट्राशी केलेला, जनतेशी केलेला द्रोह आहे. तो जनतेने धुडकावून लावावा आणि अधिकाधिक कडक निर्बंधांची मागणी करावी असं मी आव्हान जनतेला करू इच्छितो. याचं कारण असं आहे की ही मोडस ऑपरेंडी जागोजागी वापरलेली गेलेली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो 2016 मध्ये आंबोळगड येथे आयलॉक पोर्ट नावाचं एक बंदर अशाच प्रकारे एका काही यांनी व्यक्तींनी किंवा यांनी जमीन खरेदी करून तिथे बंदर बांधण्याचा घाट चाललेला होता आयलॉक पोर्ट नावाचा. ती जी कंपनी हे बांधणार होती त्याचा काही धड पत्ता नव्हता, त्याच्यासाठी जो पर्यावरणीय अहवाल बनवलेला होता त्याच्यासाठी जनसुनावणी लावली, त्याच्यामध्ये तो इंग्लिशमध्ये होता. जनतेने वाचावा कसा? पहिली जनसुनावणी आम्ही ह्याच गोष्टीवरती रद्द करायला लावली की तो अहवाल स्थानिक भाषेत दिला पाहिजे कारण एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये तशी प्रोव्हिजन आहे की तो स्थानिक भाषेमध्ये दिला पाहिजे, तो दिला नव्हता. आजही त्याच कृत्या वापरल्या जात आहेत आणि अशा प्रकारे प्रकल्प जनतेवरती राबवले जात आहेत. जनतेने यामध्ये खबरदारी घेणे आवश्यक आहे की आम्हाला आमचं जीवन, आमचं स्थानिक पारंपरिक जीवन प्रिय आहे, आम्हाला तुमचा विकास नको, आम्हाला तुमचे रोजगार नकोत, आम्हाला आमचं जीवन शांतपणे जगू द्या. कारण आज आलेल्या परिस्थितीत आपल्याला दिसते की येणाऱ्या काळामध्ये 20-30 वर्षांमध्ये मानवजात पृथ्वीवर राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या प्रकारचे पर्यावरणीय बदल वेगाने घडत आहेत त्यासाठी ही औद्योगिकरणाची शहरीकरणाची प्रक्रिया जबाबदार आहे. आज वर्षाला जवळजवळ 3,850 करोड मेट्रिक टन एवढा कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतोय, त्याला वीज, सिमेंट, मोटर कारणीभूत आहे. हे असताना पुन्हा त्याच गोष्टी आणणारे प्रकल्प इथे येण्यासाठी CRZ मध्ये वाट करून देणे, वाव करून देणे, त्यासाठी जनतेला अंधारात ठेवणे, याचा जनतेने कडा निषेध करावा, कडा विरोध करावा. आज उत्तम काम तुम्ही केलं आणि असंच ते जारी ठेवून पूर्णपणे औद्योगिकरण शहरीकरण नाकारण्याची मागणी केली जावी. अन्यथा हे तुकड्या तुकड्यामधले अशा प्रकारचे सरकारचे हस्तक्षेप राष्ट्राच्या जीवनामध्ये चालू राहतील आणि जनतेला धोक्यात टाकेल. वेंगुर्लेकर, तुमच्याकडे आता म्हणजे ऑनलाईन जो सुनावणीचा मुद्दा आला, काल असं म्हणाला म्हटलं जातं की तांत्रिक कारणामुळे, मी ते मारत नाही, तुमच्या अभ्यास कार्यकर्त्यांनी ती सभा कालची म्हणा की उधळून लावली, एकंदरीत त्या प्रणालीबद्दल सांगा ना जरा.
महत्त्वाचं असं आहे की फेब्रुवारीमध्ये ज्यावेळी आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना प्रत्यक्ष भेटलेलो होतो आणि त्यावेळी आम्ही त्यांना अशी मागणी केलेली होती की जनसुनावणी तुम्ही कधीही घ्या, जिल्हावासीय जेवढे आमच्या या सीआरझेडशी बाधित आहेत, नागरिक म्हणून माझंही मत त्यावेळेला मी व्यक्त केलेलं होतं की सीआरझेड कायद्याला आमचा नक्कीच विरोध नाही, आम्हाला सीआरझेड कायदा पाहिजे. सागर किनारी असलेले तिथे पारंपरिक व्यवसाय, तिकडचे वन्यजीव, मॅंग्रोव्ज आणि ज्या ज्या काही गोष्टीचं जतन केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, त्यासाठी सीआरझेड कायदा हा गरजेचाच आहे. पण प्रश्न असाही पडतो की ज्यावेळेला एखादा मोठा उद्योजक तिथे काहीतरी मोठं काहीतरी युनिट उभं करतो, 5-star उभं करणार, 7-star उभं करणार, मग त्याच्यासाठी हे नियम कुठे जातात? मग त्याला तर हे नियम लावले जात नाहीत. पण त्याला मिळवून देण्यासाठी, परवानग्या मिळवून देण्यासाठी राज्य शासन, मग ते कोणतेही असो, कोणत्याही पक्षाचं असो, मग ती त्यांच्यासाठी ते जबाबदारी उचलतात आणि केंद्र सरकारच्या त्या डिपार्टमेंटकडून त्यांना सगळ्या परमिशन्स कमीत कमी दिवसामध्ये मिळवून देतात. मग मला हे गणित आजपर्यंत कळलेलं नाही की एखादे सर्वसामान्य नागरिक किंवा तिकडचे सुशिक्षित बेरोजगार, त्यांनी एखादी जर कंपनी उभी केली, त्यांनी मोठा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना ते परमिशन्स का मिळत नाही? म्हणजे हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट जो आता तुम्ही प्रश्न केला की ई जनसुनावणी संदर्भात जे काल हाणून पाडली म्हणा किंवा उधळली म्हणा, तर आम्ही काल जी लोक त्या ठिकाणी, म्हणजे मला वाटतं त्या DPDC हॉलमध्ये आम्ही सगळे मिळून एक 35-40 लोकच नागरिक म्हणून आम्ही तिथे उपस्थित होतो, जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांच्या वतीने एक प्रातिनिधिक स्वरूपात, आणि मला वाटतं 50 जास्त लोक ही शासकीयच होती, ते सगळे वरिष्ठ अधिकारी बाहेरून आलेले, मुंबईवरून, रत्नागिरीवरून, त्यांची पोलीस यंत्रणा आणि प्लस त्यांचे सगळे कर्मचारी. म्हणजे आम्ही इनबिन त्या 35-40 लोकांमध्ये आम्ही 8-10 लोकांनीच ती भूमिका आमची मांडलेली होती. आमचे मुद्दे बेसिक हेच होते की जी मागणी आम्ही फेब्रुवारीपासून करतोय, जानेवारीपासून करतोय, ती मराठीमध्ये ट्रान्सलेट करून द्या, तुम्ही तालुका वाईज प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यशाळा घ्या. याला रिस्पॉन्स मिळत नाही प्रशासनाकडून, अद्यापपर्यंत नाही मिळालाय. आणि खूप लाजीरवाणी गोष्ट आहे, म्हणजे ते का करत नाही आहेत? खासदार साहेबांनी त्यांना आदेश दिले, आमदार साहेबांनी आदेश दिलेत, पालकमंत्र्यांनी आदेश दिलेत, आता कोण राहिले? मुख्यमंत्र्यांचा आदेश पाहिजे की राज्यपालांचा पाहिजे? त्याच्यानंतरच ही यंत्रणा हलेल. मला अजून प्रेशर असं आहे असं वाटतं मला, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून प्रेशर आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर त्यांच्या दृष्टीनं दोनच जिल्हे अपूर्ण राहिलेले आहेत, पालघर आणि सिंधुदुर्ग, आणि याच्यामुळे कायद्याचं इम्प्लिमेंट राहिलं हा जे काही त्यांनी समज करून घेतलाय तो चुकीचा आहे. केंद्र शासनाने ऑलरेडी 2019 अंमलबजावणी इतर राज्यांमध्ये चालू केलेली आहे, म्हणजे आमचा महाराष्ट्रच अलिप्त राहिला अशातला भाग नाही. आणि ही जनसुनावणी नागरिकांमुळे पेंडिंग राहिलेली नाहीये. तुम्ही जिल्हा प्रशासन असेल, राज्य प्रशासन असेल किंवा सीआरझेडचं प्राधिकरण असेल, त्यांची ही जबाबदारी असते की ही यंत्रणा जनसुनावणीची ही पूर्ण करण्याची. अजूनपर्यंत ते का झालं नाही किंवा त्यांनी उशिरा का केलं, कारण 2018 जर त्यांच्याकडे सगळा अहवाल, सगळा रिपोर्ट जर दिलेला होता तर त्यांना 1.5 का लागलं, हे त्यांच्याकडेच त्याचं उत्तर आहे. पण कालच्या ई जनसुनावणीमध्ये आम्ही बेसिक 5-6 मागण्या त्यांच्याकडे केलेल्या होत्या, जो एक मराठी अनुवाद एक तो एक महत्त्वाचा आमचा मुद्दा होता. दुसरा मुद्दा की चेन्नईची जी संस्था, ज्यांनी घरात बसून, त्यांच्या ऑफिसमध्ये बसून, त्यांच्या AC केबिनमध्ये बसून हा सगळा सॅटेलाइट सर्व्हे केला, प्रत्यक्ष कुठल्याही गावामध्ये व्हिजिट न करता, कारण 224 गावांमध्ये 35-40 अशी गावं आहेत की ज्या गावांमध्ये समुद्र नाही, खाडी नाही, नदी नाही, सरोवर नाही, साधे छोटे छोटे झऱ्यांचे जे ओढे आहेत, एवढेच ओढे असताना सुद्धा सॅटेलाइट वरनं पावसाळ्याच्या दरम्याने किंवा पावसाळ्यानंतर ज्यावेळी पाणी सगळीकडे पसरलेलं असतं, तो सॅटेलाइट वरनं त्यांना ते पाणी दिसलं असेल आणि कदाचित म्हणून त्यांनी अशा काही गावांचा संबंधच नाही अशी गावं त्याच्यामध्ये इन्क्लूड केली. म्हणजे माझ्या वेंगुर्ल्याचं मी उदाहरण देईन की मठगाव, त्या मठगावामध्ये याच्यातलं काहीही नाही, ना समुद्र आहे, ना नदी आहे, ना सरोवर आहे, पण तरी पण ते मठगाव त्याच्यामध्ये घेतलं गेलं. सावंतवाडीमधली 7 गावं घेतली गेली, कुडाळमधली जवळपास 4-5 गावं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेतलेली आहेत, मालवणमध्ये सुद्धा 6 गावं आहेत आणि देवगडमध्ये 10-15 गावं आहेत. सगळी मिळून अशी गावं ज्यावेळेला तुम्ही तुमच्या नियमावलीमध्ये बसवता नसताना सुद्धा, त्यावेळी स्थानिक लोकांनी दाद कुठे मागायची? आज त्याच एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना महसूलकडनं,
तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिस, कलेक्टर ऑफिस, टाउन प्लॅनिंग यांच्याकडून ज्यावेळी नोटिसा काढल्या जात आहेत की हे तुमचं घराचं बांधकाम अनधिकृत आहे आणि हे आम्ही तुमचं पाडणार, हे तुम्ही काय ते 30 दिवसामध्ये 50 दिवसामध्ये काय ते रेग्युलराइज करून द्या, कुठे धावणार तो? तो म्हणतोय की मी सीआरझेड मध्ये नाहीच आहे. मी फार आपल्या जवळचं सावंतवाडीतलं एक जवळचं उदाहरण मी तुम्हाला देतो की बांद्यामध्ये मंदार कल्याणकर नावांचे एक सामाजिक मोठे कार्यकर्ते आहेत. त्यांची स्वतःची जागा 7 गुंठ्याची, त्या ठिकाणी त्यांना एक प्रोजेक्ट उभा करायचा होता. परमिशनसाठी त्यांनी शासनाकडे अर्ज केला. शासन असं म्हणतंय त्यांना की तुमची जागा सीआरझेड मध्ये आहे. ते म्हणत होते गेले 6 महिने वर्षभर की माझी सीआरझेड मध्ये नाहीच आहे. त्यांनी शासनाला असं लेखी पत्रव्यवहार केला की माझी सीआरझेड मध्ये, तर तसं तुम्ही मला लिहून द्या आणि मी कुठल्या कक्षेमध्ये कुठल्या नियमाप्रमाणे कुठल्या तुमच्या अमेंडमेंट प्रमाणे सीआरझेडच्या रूल प्रमाणे मी त्याच्यामध्ये येतो, हे मला तुम्ही लिहून द्या. त्यांनी शेवटपर्यंत लिहून दिलं नाही. पण नाईलाजास्तव त्यांचा प्रोजेक्ट एक ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांनी त्याच चेन्नईच्या एका संस्थेला या ठिकाणी बोलवलं, तो सर्वे केला, त्यांचं त्यांनी रिपोर्ट तयार केला, त्या प्रशासनाकडे दिला आणि नंतर त्यांना मंजुरी मिळाली. जवळपास त्या गोष्टीला त्यांना 3 वर्ष लागली आणि त्या सर्वे रिपोर्टसाठी त्यांना 18 लाख रुपये खर्च आला. मोठी गोष्ट तुम्ही आमच्या दर्शकांना. जर एखादा माणूस त्याचा प्रोजेक्ट जर किंवा एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती जर 2-4 लाखाचं घर बांधत असेल, तर तो चेन्नई सारख्या एखाद्या बाहेरच्या राज्यातून आलेल्या संस्थेची फी एवढी बेअर करू शकेल का त्या एका दाखल्यासाठी? ही फार गंभीर गोष्ट आहे. आणि आता हेच अनेक गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्याने सीआरझेड मध्ये बाधित असलेल्या लोकांना ज्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत त्यांच्यावर हा अन्याय आता प्रकर्षाने दिसत येईल. कारण आतापर्यंत बरीच लोक ही शांतपणे सहन करत होती. कारण ती लोक ज्या वेळेला एखाद्या वकिलांकडे जातात, आर्किटेक्टकडे जातात, त्यावेळी त्यांना काही वेळेला चांगली माहिती पण मिळते, काही वेळेला चुकीची पण माहिती मिळते. कारण जिल्ह्यातले आपले सगळीच लोक ह्या सीआरझेडशी संबंधित काम करत नाहीत, पण कोल्हापूरची काही लॉबी आहे, आर्किटेक्ट लॉबी, किंवा मुंबईतली काही लॉबी आहे की ज्यांना कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला तो तावडीत सापडला की बरोबर त्याला कॅप्चर करतात आणि लाखो रुपयाला त्याला फसवलं जातं. परमिशन त्याला 2-2 वर्ष मिळत पण नाहीये. तो सारख्या फेऱ्या मारतो पण त्याला परमिशन मात्र मिळत नाही. अशी आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही उदाहरणं आहेत. कारण आम्ही ज्या ज्या वेळेला आता प्रत्येक गावांमध्ये फिरतोय त्यावेळेला लक्षात येतं की ते कागदपत्रांच्या फायली काढून दाखवतात की साहेब हे आम्ही एवढे दिवस आम्ही फेऱ्या घालतोय, एवढे पैसा खर्च केला, घर माझं 2-4 लाखाचं आणि ह्यालाच माझे 3-4 लाख रुपये संपले. म्हणजे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि ही जनसुनावणी जी त्यांनी काल रद्द केली, ती रद्द ह्याच गोष्टीमुळे केली की आम्ही बेसिक मुद्दा त्यांच्या समोर आज ठेवलेला की ज्यांनी हा सर्वे केला असं जे कोण चेन्नई संस्थेवाले म्हणतायत, ज्यांनी आराखडा बनवला, तर त्या संस्थेची लोक जर आजच्या हॉलमध्ये इथं उपस्थित असतील आणि आमचे जे 100-150 प्रश्न जे आम्ही लिखित स्वरूपात तयार करून तिथे आणलेले होते, या प्रश्नांची उत्तरं जर आम्हाला मिळाली तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. आम्ही तो नेमका आराखडा काय आहे ते समजून घेऊ आणि आम्ही आमच्या हरकती पण मांडू. पण जोपर्यंत ही चेन्नईची संस्था प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन त्याची परिपूर्ण माहिती आणि त्याचा डाटा शेअर करत नाही, त्यांच्या शंका कुशंका त्याचं निरसन करत नाही, तोपर्यंत ही आजची जनसुनावणी होऊ नये असं स्टँड आम्ही घेतल्यानंतरच ती कालची ही जनसुनावणी त्यांना नाईलाजास्तव रद्द करावी लागली. फातर्डकर सर, वेंगुर्लेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे हा सर्वे होता नकळत स्थानिकांशी इथल्या मच्छीमारांची चर्चा होणं गरजेचं होतं. त्याचा कोणताही प्रकार झाला नाही, ती सूचना पण मराठीत नव्हती. एक पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणून नक्की काय चाललंय, काय सांगायला? यात मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. याचं कारण आपल्याला जर लक्षात असेल तर 2011 मध्ये माधव गाडगीळ कमिटी जी आली होती त्यावेळी गाडगीळांनी अपरंपार श्रम घेतले. मी त्यावेळी बघितलेलं आहे गाडगीळांचं काम. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ते गेले, म्हणजे पूर्ण पश्चिम घाटामध्ये तो वेस्टर्न घाट इकॉलॉजिकल एक्सपर्ट कमिटी रिपोर्ट असा तो WGEP असा हा होता, तो पश्चिम घाट पर्यावरणीय अहवाल, ते केरळपासून याच्यापर्यंत महाराष्ट्र आणि मला पूर्ण महाराष्ट्राच्या उत्तर सीमेपर्यंत किनारी फिरले पश्चिम घाटामध्ये. अगदी जैतापूर त्यांच्या याच्या बाहेर ठेवण्यात आला होता विषय. पण मला आठवतं की आंदोलन त्यावेळी जोरात होतं जैतापूरचं, आम्ही त्यांना विनंती केली होती तरी जैतापूरला ते आले, येऊन त्यांनी प्रत्यक्ष जागा बघितली. प्रत्येक गावात ते गेले, प्रत्येक ठिकाणी ते गेले आणि लोकांशी कन्सल्ट करून त्यांनी तो रिपोर्ट बनवला होता. आणि त्यांनी जी सूचना केली होती की हा
जो एरिया आहे तो नो डेव्हलपमेंट झोन म्हणून डिक्लेअर करावा, ना विकास प्रकल्प. इथे जनतेच्या त्या त्या ग्रामपंचायतीची हे घेऊन कन्सल्टेशन करून त्यांना जे काही पाहिजे ते तिथे केलं जावं, अशा स्वरूपाचं इथे मोठे उद्योग रेड कॅटेगरी प्रोजेक्ट येऊ नये अशा सगळ्या सूचना केल्या होत्या. परंतु नेमकं तिथे मगाशी मी म्हणाला तसे मोठे उद्योग यावेत, मोठे उद्योगधंदे उद्योगपतींना तो भाग मिळावा, मोठी मोठी रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स काय तारांकित हॉटेल्स यावीत, यासाठी त्याच्यानंतर तो गाडगीळ कमिटी रिपोर्ट फेटाळायला गेला एक प्रकारे. आणि नंतर कस्तुरंगन कमिटी आला, आणि कस्तुरंगन कमिटीने काय केलं, तुम्ही म्हणताय तसं सॅटेलाइटचा हा करून हे गावं ती गावं असे करून दोडामार्ग तालुका पूर्णपणे त्यातून वगळला, सावंतवाडी त्याच्यामध्ये काय त्याचा भाग घातला, वगैरे हे सगळे प्रकार केले गेले. मुद्दा आता जरा याच्या पलीकडचा आहे. हे सगळे जर केलं जातं त्याच्यामध्ये इव्हन म्हणजे इव्हन आता गाडगीळ कमिटी रिपोर्ट जो एवढा क्रांतिकारी समोर त्याच्याही पलीकडे जाण्याची वेळ आलेली आहे. पृथ्वीच पूर्ण नो डेव्हलपमेंट झोन डिक्लेअर होण्याची वेळ आलेली आहे. याचं कारण असं, आपण फार गांभीर्याने गोष्टीकडे बघितलं पाहिजे. 2015 प्रथम पृथ्वीच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सर्वत्र 400 PPM ही पातळी त्याने ओलांडलेली आहे. 1 PPM म्हणजे 300 करोड मेट्रिक टन, हे पृथ्वीवर कधीही घडलेलं नाहीये. आणि हे घडायला सुरुवात झाली 1756 ज्यावेळी पहिल्यांदा यंत्र आलं, त्यावेळी पृथ्वीवर त्याच्या आधी लाखो वर्ष चाललेली जी प्रक्रिया होती की वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून झाडांनी हरितद्रव्याने पृथ्वीच्या पोटात टाकला होता, कोळसा तेल वायू, तो काढून आपण जाळायला चालू केलं, यंत्राला ऊर्जा लागते म्हणून त्या 250 वर्षामध्ये प्रक्रिया घडून आली. म्हणून पॅरिस कॉन्फरन्स झाली डिसेंबर 15 त्यात असं ठरवण्यात आलं की पृथ्वीचं तापमान हे उद्योगपूर्व काळ म्हणजे 1756 आधीचा काळ याच्यापेक्षा 2 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढू देता कमा नये, अन्यथा पृथ्वीवर मानवजात नष्ट होऊन जाईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ऑलरेडी जवळजवळ 0.8 डिग्री सेल्सिअस एवढं ते वाढलेलं आहे, आणि 2015 वर्षाला 0.2 डिग्री सेल्सिअस या रेटने आता ते तापमान वाढायला लागलेलं आहे वर्षाला सरासरी तापमान. म्हणजे ह्या वर्षी आपण ती मर्यादा पॅरिस कॉन्फरन्सची ओलांडलेली आहे. मर्यादा ओलांडण्याचा अर्थ काय, 2 डिग्री सेल्सिअस सरासरी तापमान पृथ्वीचं वाढणे म्हणजे काही ठिकाणी ते 50, 55, 60 जाणे, काही ठिकाणी बर्फ वितळण्यामुळे ते अत्यंत काही काळासाठी कमी पण होणे, हे आता प्रकार अंटार्क्टिका आणि आर्टिकवर चालू झालेले आहेत. आज वर्षाला काही 500 ते 600 क्युबिक किलोमीटर एवढा बर्फ वितळतोय. तो जो वितळणारा बर्फ आहे त्याचा स्पीड आणखी वाढत जाईल, ते येणारं पाणी समुद्रात येणार आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत जाणार आहे. येत्या 15 ते 20 वर्षामध्ये मुंबई न्यूयॉर्क सारखी शहर आपल्याला रिकामी करावी लागणार आहे समुद्राची पातळी वाढल्यामुळे. अशा परिस्थितीत नेमके आपण सापडलेलो आहोत तापमान वाढीच्या, आणि ही भयंकर असाधारण परिस्थिती आहे. आज आपलं जीवन शक्य झालं कारण पृथ्वीवर एक विशिष्ट तापमान होतं, विशिष्ट नद्या आहे होतं म्हणून या यंत्रामुळे आणि या उद्योगामुळे आपण नाही आहोत, आपण आहोत ते पृथ्वीवरच्या सागरामुळे, समुद्रामुळे, खाड्यामुळे, डोंगरामुळे, जंगलामुळे आहोत. तर अशा एका असाधारण परिस्थितीमध्ये आपण सगळे पृथ्वीवासी सापडलेलो आहोत. आता जी लहान मुलं आहेत किंवा तरुण आहेत ते त्यांचं पूर्ण आयुष्यक्रम पूर्ण करणार नाहीत, इतक्या परिस्थितीत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. हा आलेला कोरोना हा पण एक प्रकारे या पर्यावरणीय परिणामांचंच लक्षण आहे. असं असताना पुन्हा विकासासाठी जोर लावून धरणं, विकास प्रक्रियेसाठी जोर लावून देणं आणि त्याच्यासाठी जनतेचं आयुष्य आता हे म्हणाल त्याचं संकटात टाकणं, एखाद्याला घर बांधायला एवढी कटकटी व्हाव्यात आणि नाणारसारख्या रिफायनरीसाठी प्रचंड श्रम मेहनत घेतली जावी, जैतापूरसारखा किरणोत्सार पसरवणारा ज्याला जगाने नाकारलेला आहे असा प्रकल्प लावण्यासाठी आग्रह धरावा, हे म्हणजे मानवी मूर्खपणाची परमावधी आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, पुन्हा मी हे सांगू इच्छितो की हे कायदे नियम हे जे केले जातात ते मानवी परिघातले आहेत. पृथ्वी, पर्यावरण आणि सृष्टीला स्वतःचा कायदा कानून आहे. तुम्ही कागदावर चलाखी करून जनतेला फसवू शकाल, आंदोलन करणाऱ्या जनतेला किंवा न्याय मागणाऱ्या जनतेला फसवू शकाल, सागराला, डोंगराला, समुद्राला, पृथ्वीला, त्यावरच्या वाढत्या तापमानाला आपण फसवू शकणार नाही. कुठचंही कायदे मंडळ पृथ्वीच्या हिताच्या विरुद्ध कायदे करून टिकून राहू शकत नाही. आपण आज अशा अवस्थेत आलेलो आहोत की येत्या 5 ते 10 वर्षामध्ये सरकार नावाची व्यवस्था पण किती प्रभावी राहील अशी परिस्थिती पृथ्वीवर तयार झालेली आहे. त्यामुळे जनतेने यासाठी साधेपणाचा, शाश्वतपणाचा स्वीकार करावा. पारंपरिक मच्छीमारी, पारंपरिक शेती हे आपलं जे जीवन हजारो वर्ष चालत आलं ते तसंच शाश्वतपणे चालू राहतं. औद्योगिकरण, शहरीकरणाला याच्यामध्ये कुठेही आत येऊ देऊ नये, माझं आव्हान आहे. सर, शेवटचा प्रश्न घेऊन वेंगुर्लेकर तुमच्याकडे येतोय. मी सामाजिक कार्यकर्ते तर आहात, पण एक पर्यटन व्यावसायिक म्हणून सर तुम्ही काम करताय आणि आपला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलाय. पर्यटन जिल्हा आणि सीआरझेड म्हणजे कुठेतरी याचं समन्वय असणं गरजेचं होतं.
जे कुठेतरी सांगड घालताना दिसलं गेलं की म्हणजे याबद्दल काय सांगाल, एक व्यावसायिक म्हणून तुमचं काय मत आहे या संबंध गोष्टीबद्दल? नक्कीच, 1996 साली आपला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा जाहीर झाला, पण त्याचं नोटिफिकेशन, त्याचे जी आर, त्याचे परिपत्रक शासनाकडून बाहेर पडायलाच 8 ते 10 वर्षाचा कालावधी गेला. आणि पर्यटन व्यावसायिक म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास ब्रेड अँड ब्रेकफास्ट जी त्यांची योजना आहे त्यामध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त लोक हे MTDC च्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समुद्र किनारी तिथं कार्यरत आहेत. आणि अनेक अडचणी आहेत पर्यटन व्यावसायिकांच्या, कारण ज्या ज्या वेळेला ते काही परमिशनसाठी जिल्हाधिकारी असेल, प्रांत असेल, तहसीलदार असेल, त्यांच्याकडे परमिशनसाठी ज्या वेळेला जातात त्यावेळेला खूप अनेक कागदपत्रांची मागणी त्यांच्याकडे केली जाते, अनेक वेगवेगळ्या कर स्वरूपात त्यांच्याकडनं पैसे भरून घेतले जातात. आणि एवढं सगळं हाल सोसून सुद्धा त्यांना म्हणावे तशा जलद गतीने त्या परमिशन्स मिळत नाही. आणि मागणी अशीच आहे की टुरिझम पॉलिसी जी त्यावेळेला डिक्लेअर झाली आणि त्याच्यामध्ये सतत काही बदल होत गेले, शेवटची टुरिझम पॉलिसी 2016 डिक्लेअर झाली आणि आत्ताची जी CRZ पॉलिसी आहे जी आता 2019 जाहीर झालेली आणि आता ती होऊ घातलेली आहे, तर माझी विनंती आहे राज्य शासनाला, केंद्र शासनाला, की सिंधुदुर्गसाठी आपल्या इकडचा जो भाग भौगोलिकदृष्ट्या किंवा पर्यटनदृष्ट्या जो विकसित झालेला आहे किंवा जिथे स्थानिक नागरिक मच्छीमार समाज काही डेव्हलपमेंट करण्याचा विचार करत आहेत, नवीन काहीतरी उद्योग व्यवसाय उभे करण्याचा विचार करत आहेत, काही शिथिलता आणि काही अटी शर्तीमध्ये त्यांना सवलती ही देणं फार गरजेचं आहे. फक्त मोठ्या उद्योजकांनाच त्या सोयी सुविधा दिल्या जातात आणि सामान्य नागरिकाला त्या दिल्या जात नाही. माझी अशी मागणी आहे की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन सहकारी संस्था आहेत, अनेक पर्यटनाशी रिलेटेड काही LLP स्थापन झालेल्या आहेत, काही कंपन्या स्थापन झालेल्या आहेत, त्यांना तुम्ही का पुढे आणत नाही, त्यांना तुम्ही का ॲज अ प्रोजेक्ट, पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यांच्यावर तुम्ही का इन्व्हेस्टमेंट करत नाही? की तुम्ही एखादी योजना काढता आणि त्या योजनेसाठी मोठ्या उद्योजकांना तुम्ही फंड्स पासून, परमिशन्स पासून, त्यांना सबसिडी पासून सगळ्या गोष्टी दिल्या जातात, मग यांना का मिळत नाही? मग स्थानिक भूमिपुत्राला ह्या सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी त्याला वरचढपणा असला पाहिजे की त्याला वेगळ्या काही फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत. आणि त्याच्या ज्या रास्त मागण्या आहेत की तो अनेक वर्ष पर्यटन व्यावसायिक माझ्यासारखा सुद्धा ती मागणी करतोय की तुम्ही हे सगळं सिंगल विंडोच्या अंडर आणा. जसं बँकेमध्ये आपण गेल्यानंतर एक सिंगल विंडो, एक काउंटर असतो जिथे पैसे काढणं, भरणं, तिथं DD काढणं, तिथं चेक वटवून घेणं किंवा सगळे ट्रान्झॅक्शन, म्हणजे 80% ट्रान्झॅक्शन त्या सिंगल विंडोमध्ये होतात. तसंच आपलं सिंधुदुर्गचं जे MTDC कार्यालय आहे ते गेले अनेक दिवस त्याला लॉक मारून ठेवलंय, कोण कार्य कर्मचारी तिकडे कार्यरत आहेत मला माहीत नाही, पण पूर्वी दीपक माने म्हणून जे आपल्याकडे अधिकारी होते ते आता 3 जिल्ह्याचा चार्ज त्यांना रत्नागिरीमध्ये दिलाय, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, आणि ते गेल्यापासून ते कार्यालय बंद आहे असं प्रामुख्याने दिसतं. एखादा नागरिक जर पर्यटन व्यावसायिक त्या ठिकाणी गेला तर तिथं त्याला कोणतीच माहितीच मिळू शकत नाही, कारण एकही कर्मचारी त्या ठिकाणी नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की CRZ ची पॉलिसी आणि टुरिझम पॉलिसी याचं जर एकत्रीकरण केलं आणि त्याला वैशिष्ट्यपूर्ण काही योजना तयार केल्या गेल्या, DPDC मध्ये जर त्याच्यामध्ये काही एक अहवाल किंवा रिपोर्ट, काही योजना सँक्शन करून घेता आल्या, तरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एखादा स्थानिक भूमिपुत्र किंवा पर्यटन व्यावसायिक किंवा एखादी पर्यटन संस्था ही स्वबळावर उभी राहू शकते आणि त्याच्या माध्यमातून अनेक कुटुंब किंवा अनेक कुटुंबातील व्यक्ती त्यांना रोजगारही मिळू शकतो. माझी शासनाला परत एकदा विनंती आहे की यासाठी MTDC यामध्ये पुढाकार घ्यावा, CRZ प्राधिकरण आहे त्याने पुढाकार घ्यावा आणि एक तातडीची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या MTDC विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती त्यांची एक बैठक तातडीनं होणं गरजेचं आहे. एक खेद मला या ठिकाणी ह्या निमित्ताने व्यक्त करायचा आहे की आत्ताच 27 तारखेला जागतिक पर्यटन दिन होता, शासनाने अनेक लाखो करोडो रुपये खर्च करून इतर ठिकाणी तो साजरा झाला, पण जो पर्यटन जिल्हा देशामधला एकमेव आहे त्या ठिकाणी साधा एक बॅनर सुद्धा किंवा एक बातमी सुद्धा या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कोणताही शासकीय अधिकृत कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये झाला नाही. DK सावंत सारखी काही जुनी माणसं आहेत की जे अनेक वर्ष ह्या
पर्यटनासाठी धडपडत आहेत, पण त्यांचा मात्र कार्यक्रम त्यांनी आपला दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी संपन्न केला. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की पर्यटन व्यावसायिकांना जर उभं करायचं असेल, स्थानिक लोकांना उभं करायचं असेल, तर MTDC आणि CRZ जिल्हा प्रशासन, पालकमंत्री, खासदार असतील, तिन्ही आमदार असतील, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन पर्यटन व्यावसायिकांच्या किंवा त्या भूमिपुत्रांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडे काही वेगळी स्कीम ही शासनानं येणाऱ्या बजेटमध्ये जाहीर केली पाहिजे आणि DPDC मध्ये सुद्धा काही वैशिष्ट्यपूर्ण योजना जर सुरू करता आली तर ती सुद्धा काही पर्यटन व्यावसायिक सुचवू शकतात, त्यांना फक्त संधी द्या, ते आपली भूमिका तुमच्याकडे मांडू शकतात. बरोबर. तर शेवटचा प्रश्न कोण राजेश तुमच्याकडे येतोय. सरांनी सांगितल्याप्रमाणे नव्या आराखड्या म्हणजे महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरची आणि खरी माहिती लपवली आणि उलटसुलट काहीतरी केलंय. काय वाटतं की म्हणजे जी सागरी किनाऱ्यावरची जे विविधता लपवून त्याच्यावरती बंदरे आणि रस्ते म्हणजे बांधण्याचा घाट आहे असं क्लिअर दिसते तुम्हाला? प्रश्नच नाही. याच्यामध्ये सागरमाला प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक 15 ते 25 किलोमीटरवर एक छोटं मोठं बंदर बांधण्याचा भारत सरकारचा मानस आहे करण्याचा. त्याच्यासाठी हे सगळं केलं जात आहे. त्यासाठी जनतेला काही कळू नये आणि जनतेने याच्यावरती ऑब्जेक्शन्स आक्षेप घेऊ नयेत म्हणून हे सगळं घाट घाईघाईने हे सगळं रेटलं जात आहे. मुळात जी CRZ ची जी 500 मीटरची जी मुळात 91 याच्यामध्ये होती ती करून कमी करत करत 50 मीटरवर आणणे याचा अर्थ काय? याच्यामध्ये याच्यात कोणाला धोक्यात टाकलं जातं हे आपण लक्षात घेऊयात. जनतेने पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की CRZ डायल्यूट करणे याचा अर्थ उद्या ज्यावेळी समुद्र आतमध्ये येणार आहे, समुद्राच्या हाय टाईड लाईन आणखी आत आत होत जाणार आहे, त्यावेळी त्या भागात राहणारी जनता, मग अशी आपण उल्लेख केला 15 ते 20 कोटी जनता आहे, त्या जनतेचं विस्थापन त्यांना आत घेऊन जावं लागेल ना. आपत्ती व्यवस्थापनाच्या मध्ये त्यांना तिथून हलवावं लागेल. त्यांना कुठे घेऊन जाणार? एवढ्या प्रचंड लोकसंख्येला आपण जर CRZ डायल्यूट करत नाही तर पुढे पुढे आणखी वस्ती होत जाईल, अधिकाधिक लोक तिकडे वसवायची, मोठी मोठी हॉटेल्स, उद्योग, रिसॉर्ट तिकडे बांधायची, नंतर त्या तिकडच्या स्थानिक जनतेला आणि हलवणार कुठे? त्यांना हलवण्यासाठी जागा पण शिल्लक राहणार नाही आणि त्यांना अधिकाधिक धोक्यात टाकण्याचं काम याच्यातून केलं जात आहे. त्यामुळे CR हे केलं जातं, याच्यामागे कोणते उद्देश आहेत हे तर स्पष्ट दिसत आहेत. हे मोठ्या उद्योगपतींसाठी, मोठ्या प्रकल्पांसाठी, परंतु हे करणारे पण एका अज्ञानामध्ये आहेत. ते काही फार मोठ्या शहाणपणाने ही गोष्ट करतील अशातला भाग नाही. हे म्हणजे स्वतःचीच कबर खोदण्यासारखं आहे. फक्त त्यांची कबर आणखी 10 वर्ष उशिरा खोदली जाईल, पण ही निश्चितपणे खोदली जाणार आहे. कारण हे जीवनविरोधी काम आहे, हे पृथ्वीविरोधी काम आहे. हे नाकारणं त्या जे करणारे त्यांनी आणि ज्यांच्यावरती परिणाम होणार त्यांनी एकाच वेळी करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये इव्हन हा शत्रू मित्र भाव ठेवण्याचा पण, ही पृथ्वीवर पहिल्यांदा आलेली अशी इतिहासातली परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये शोषण करणार आहे तो पण संपणार आहे आणि शोषित पण संपणार आहे. आतापर्यंत सर्वसाधारण काय होतं की कोणतरी शोषण करत होता आणि शोषित संपत होता, तो धष्टपुष्ट होत जात होता. परंतु ही जी प्रक्रिया औद्योगिकरण शहरीकरणाची अशी आहे की त्यातून निर्माण होणाऱ्या जीवनविरोधी परिस्थितीमध्ये शोषण करणारा पण शिल्लक राहणार नाही. फक्त त्याच्यामध्ये काही वर्षांचं अंतर पडेल एवढंच. हे समजून घेऊन हा पुन्हा मी सांगू इच्छितो की CRZ चा अधिकाधिक कडक कायदा व्हावा. अर्थात जनतेला त्यांचं घर दार बांधण्यासाठी काही प्रत्यवाय असताच कमान त्यांना ती परमिशन सहज मिळाली पाहिजे, तिथेच राहत होते. परंतु नवीन तिथे आणून जर कोणाला वसवण्याचं किंवा मोठ्या मोठ्या इमारती बांधण्याचं जर कारस्थान चाललेलं असेल तर त्याला निकराने विरोध करावा. पारंपरिक राहणारा मच्छीमार स्थानिक किंवा छोटे मोठे आपले काय हे करून व्यवसाय करून राहणारी माणसं आहेत त्यांना ते करण्यामध्ये कसलाही प्रत्यय त्याची सरकारने काळजी घेतली पाहिजे आणि जनतेने यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या डावाला बळी पडू नये. याच्यामध्ये ह्या सरकार किंवा तो सरकारचा प्रश्न नाही. कोणी पण ही विकास नीती घेऊन येत असेल तर ती विकास नीती नाकारणं आणि जीवनवादी बनणं, जीवन स्वीकारणं हा या निमित्ताने मला वाटतं योग्य संदेश आहे. नक्की सर. खरं म्हणजे कोकण म्हणजे पृथ्वीवर अतिशय सुंदर भूभाग, हा भाग टिकून इथला शाश्वत विकास झाला पाहिजे असं आपल्या मान्यवरांनी सांगितलं. म्हणजे इथल्या लोकांची चर्चा करून, इथल्या स्थानिकांची चर्चा करून इथला कोकण समृद्ध बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या मान्यवरांची जी तळमळ आहे ती नक्कीच सरकारवर पोहोचेल अशी मी आशा करतो आणि या चर्चेत इथे थांबतो. सर, या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. नमस्कार.